राज्यात सत्ता आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्याची भाजपची पद्धतशीर रचना सुरू आहे. 2017 पिंपरी चिंचवड मनपाची निवडणूक आहे. या महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करायला भाजप उत्सुक आहे, त्यामुळे इथे दबंग आयुक्त देत राष्ट्रवादीची कुंडी करण्याची खेळी भाजप खेळण्याची शक्यता आहे. सध्याचे आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीची चर्चा सुरू असताना सोलापूरचे दबंग अधिकारी तुकाराम मुंडे यांची इथं नियुक्ती होण्याची चर्चा आहे. कर्तव्यदक्ष आणि नियमानुसार चालणारे आयुक्त अशी मुंडे यांची प्रतिमा आहे. ते आले तर पिंपरी चिंचवड मधल्या अनधिकृत बांधकामांवर धडाक्यात कारवाईची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या अनियंत्रित कारभाराला ब्रेक लागत त्याचा अप्रत्यक्ष भाजपलाच फायदा होईल. पिंपरीचे आयुक्त मात्र बदलीच्या मुद्द्यावर सध्या मौन बाळगून आहेत. पिंपरी चिंचवडकरांना मात्र कर्तव्य कठोर आयुक्त हवाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त कोणी येऊन द्या, पण फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आयुक्त कडक असले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही, पण पिंपरी चिंचवडकरांच्या घरावरती बुलडोजर हा चढला नाही पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीनं बदल्यांचंही राजकारण होऊ शकतं याचं हे उदाहरण ठरू शकतं. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.